मित्र हो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झालंय तरी काय सत्ता गेल्याच्या रागात द्वेषापोटी ते काहीही बोलू लागलेत की त्यांच्या मानसिक स्थितीचा आता अभ्यास केला पाहिजे कधी कधी स्पष्ट बोलावं लागतो एखादा माणूस वारंवार वारंवार जे मी जेव्हा हरवल्यासारखी कृती करू लागतो ना तेव्हा असा प्रश्न पडतोच का बरं असं असेल काय असेल नेमकं एवढी जहरी टीका म्हणजे पोलादी पुरुषांना सांगून अजून काहीतरी त्या तसला शब्द वापरत तकलादू पुरुष असा काहीतरी ते शब्द ज्यांनी वापरला अमित शहाच्यासाठी नरेंद्र मोदींच्या विषयात तर त्यांचा तोंड बोलायला लागलं ला की हो हो मी असं म्हणतोय असं म्हणून ते काही बोलत राहतात देवेंद्र फडणवीसांच्या विषयातला त्यांचा राग मी समजू शकतो समजू शकतो यासाठी की कोंबडीच्या खालून अलगद कांड काढून घ्यावं तसं उद्धव ठाकरेंच्या पंखाखालचा पक्ष फडणवीसांनी अद्दल अलगद काढून घेतलाय त्यामुळे ते त्यांच्यावरचा राग मी समजू शकतो एवढा राग तर कोणाचा असणं स्वाभाविक आहे राजकारणात सत्ता येणं जाणं चालत असतं मी अनेक राजकारणी बघितलेत जे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर पुन्हा बिचाऱ्यांना काही मिळालं पण नाहीये अनेक जण आहेत म्हणजे अशोक चव्हाण तरी परत मंत्री झाले पृथ्वीराज चव्हाण सत्तेच्या बाहेर आहेत त्यांनी परत कधी सत्तेच्या आत येण्याचा प्रयत्न केला नाही राष्ट्रवादी काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता फार खोरपणे संपवून टाकली होती आठवत असेल तुम्हाला पण त्यांनी कधी असा शरद पवारांच्या वरती आगपाखड करणारी भाषण नाही केली एखाद दुसरा चिमटा मारला असेल पण अशी भाषण नाही केली खरंच पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेने तरी किमान महाविकास आघाडी म्हणून आदर्श गावा अशी स्थिती आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत त्यांना नेमल्या गेलेल्या आहेत राज्यपालांनी शपथ दिली आहे त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळे कार्यक्रम होत आहेत आणि तरीही सतत सत, सतत सतत बेकायदा मुख्यमंत्री बेकायदा मुख्यमंत्री असा उल्लेख करीत उद्धव ठाकरे त्यांना खेचण्याचा जो प्रयत्न करतात ना तो आता राजकीय कुरघोळीच्या पातळीवरचा नाही वाटत आहे तो सरळ सरळ उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळले की काय अशी शंका वाटावा इथपर्यंत गेलेला आहे जरा मी तुम्हाला जळगाव मध्ये झालेलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण ऐकवतो हे ऐकवतो यासाठी की ऋषी सुनक यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट झाली फोटो निघाला तो बाहेर आला आणि मग उद्धव ठाकरेंचा जो काही जळफळाट झालाय तो त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला ऐका एकदा आमचे मुख्यमंत्री तिकडे गेलेत एक तर बेकायदा मुख्यमंत्री हे कोर्टाचं म्हणणं आहे आपलं तर आहेच गद्दार ते तिकडे गेलेत काय बोलणार काय कोणाशी तुम्ही बायडनशी बोलणार तुम्ही हा ऋषी सुनाक बरोबर फोटो काय बोललात काय ते सांगा ना बरं कोणत्या भाषेत बोलला ते पण सांगा ते काय बोलले ते तुम्हाला कळलं काय तुम्ही काय बोललात ते त्यांना कळलं काय काय नाही पण नुसतं फोटो आला पाहिजे चमकोगिरी करायची चमकोगिरी करायची ऐकला म्हणजे काय बोलले काय बोललेलं कळलं का इंग्रजी कळण्याचा सगळा अधिकार ठाकरे परिवाराला आहे का बर हे असं आहे ना तुम्हाला आठवत असेल बघा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा नारायण राणेंना एक परदेशी शिष्टमंडळ भेटायला आलं आणि त्यानंतर नारायण राणे असे बसले होते हे बाळासाहेबांनी फार छान पद्धतीनं सांगितलं होतं म्हणजे बोलत हा होता आणि इज्जत माझी जात होती कुठून बसवलाय हा असं बाळासाहेब बोलले होते तोही तुम्हाला मी दाखवतो बघून घ्या एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो हे बसलो होतो नावगोवाचा पिल्लू विषय होता बीएसटीला काहीतरी मीटर्स काढली होती आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही फटाफट माणूस मोकरावी पुरावाचे आणि कंडक्टरमध्ये भांडण लागायचे नाही हे बसले नागोबा आय टीमध्ये असे त्याला त्याच्या फोर्जीस असतात की त्याला इंग्लिश हे करून टाकीन चाली मुळात तर त्यांची रिहि झालेली असते आणि तो बोलायला लागला तेवढं अशे नारपिंक मी काढ वट तुला फाक रे आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला हे एक अक्षर नसेल कळलं त्याला तो आपल्या ह्याच्यामध्ये फास्ट करायचं ऑफिस नाक्टिव दिसिंग डेव्हलॉप ऑफ रीथिंग And then, this is for it. बापाची बसवलं खरं एवढ्यात मला फुटला बघितला म्हणजे बाळासाहेबांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची पक्ष सोडून गेल्यावर इज्जत काढली आधी नाही आधी नाही त्यांना कळत नव्हतं का नारायण राणे आशयत म्हणून कसं बसवावं पदावर कळत नव्हतं आणि मराठी माणसाची हिंदी इंग्रजी बाबतची बोम सगळ्या जगाला ठाऊ काय की इथे एकनाथ शिंदेच्या विषयात सगळी इंग्रजी आपल्यालाच कळते ऋषी सुनक काय जो बायडन काय कुणाशीही बोलण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे असं समजून जे उद्धव ठाकरे बोलले ना मला त्याच आश्चर्य वाटतं बर एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना उडवून लावलंय ना ते पण फार महत्वाचं आहे तेही एकदा ऐकून घ्या मिस्टर आपले ऋषी सुने जुने आपले आपल्या भारतातले ते भेटल्यानंतर त्यांनाही एक आपण महाराष्ट्र म्हणजे भारताचा मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस तिथला पंतप्रधान झालाय याचाही अभिमान होता तर काही लोकांनी त्याच्यावर एक टीका केली काय भेटले कसे भेटले काय बोलले कुठल्या भाषेत बोलले अरे याला काय अर्थ आहे मी काय त्याच्यावर बोलणार नव्हतो हो परंतु त्यांनी बोलले त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो ऋषिक सुनेक यांनी मला विचारलं हाऊ इज युटी युटी म्हणजे काय युटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे हाव इज युटी मी म्हणालो वाय तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो मी एवढच सांगतो आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका नाही तर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल ऐकलं आता हे सगळं ऐकल्यावरती कसं होत आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विषयी तुमचं मत काय होत आहे जरा मलाही कळू द्या म्हणजे मीच उगाच काहीतरी बोलतोय असं वाटायची शक्यता बरं हे उगाच काहीतरी बोलतोय असं नाहीये तुम्हाला मला उद्धव ठाकरेंच्या एक एकूणच विषयामध्ये कसं घडतंय ते दाखवायचंय उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले म्हणजे त्याच बांधावर गेलेला फार मजा असते म्हणजे मला उद्धव ठाकरेंच्या एका भाषणातला प्रसंग आठवतोय मी शिर्डीला गेलो होतो आणि शिर्डी विमानतळाच्या आजूबाजूला तिथे पीक नव्हतंच ठाकरे साहेब शिर्डीला झालेलं विमानतळ नवं आहे आणि त्या नव्या विमानतळाच्या आजूबाजूचा सगळा परिसर वृक्ष आहे मारहाण आहे तिथे पिकं दिसत नसतात पिकं मारहाणावर येत नसतात पिकं शेतामध्ये येत असतात कोण सांगणार पण बरं ते एका शेतकऱ्याकडे गेले आणि त्याला काही बाई विचारलं त्या शेतकऱ्यांनी ह्यांचीच घेतली म्हणजे आपल्या वेळेस कर्ज माफी मिळाली का असं ते विचारायचं काय रुपया मिळाला नाही म्हणून सांगितलं आहे काय ते आता गेल्या वेळेला आपण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ झालं होतं बरं आता हे पण सांगून टाका आता गेल्या वेळेला आपण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ एक रुपयाने कुठला नाही नाही आपण जे केलं होतं त्याच्या आधीच एक होतं ते आणि दोन लाखापर्यंत होतं ते पण तुमचं त्याच्यावरून जास्त जो असेल आणि जे नियमित कर्ज परत गुण गुण कर्ज भरता ना साहेब हजार सगळ्यांचा ऐकतोय कर्ज भरताना साहेब हजार रुपये आपण देऊ तुम्हाला आलं नाही तुम्हाला आलं नाही आमचे चार तुम्ही कर्ज परत नियमित माझा एक दिवस माझा एक दिवस होता नाही पन्नास हजार रुपये ना हे असं आहे म्हणजे स्वतः होऊन आपल्या हाताने काढून घेणं यालाच म्हणायचं उद्धव ठाकरेंनी या आधी भाषणात जे जे काही मुद्दे बोललेत ना त्याच्या बाबत तेच ठाम आहेत का जरा बघायला पाहिजे ते मुख्यमंत्री असताना जानेवारी दोन हजार बावीस मध्ये फेसबुक लाईव्ह करून बोलले होते बावीस मध्ये म्हणजे जायच्या आधीवर का त्यांचं पद जायच्या आधी सहा महिने फेसबुक लाईव्ह करून बोलले होते त्यावर आपण व्हिडिओ केला होता व्हिडिओचं शीर्षक आहे एवढंच ना एकटे लढू असा अशा अशा असा तो शीर्षकाचा व्हिडिओ होता त्यावेळी त्यांनी एकटं लढून दाखवा एकटं लढून दाखवा असं म्हटलं जातं आणि ते आव्हान स्वीकारून आम्ही एकटं लढू असं सांगितलेलं होतं जरा तो व्हिडिओ तुम्हाला मी ऐकवतो जर असा बंद गळ्याचा वेगळा शर्ट घालून उद्धव ठाकरे बसले होते बघा ते मध्यंतरी त्याचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपलं ती टीका करून गेले आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा ठीक आहे मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेले आहे एकट्याने लढायची आमची तयारी आहे शिवसैनिक आहोत मर्द आहोत आम्ही शंड नाहीत आम्ही एकट्याने लढू विराज ऐकलं आता हे सगळं बघितल्यावरती आता मला प्रश्न पडतो की इंडी आघाडी महाविकास आघाडी सगळ्यांचं एकत्रीकरण एवढं करून एकट्या भाजपशी लढायचं आहे आणि दावे मात्र करायचे आहेत एवढंच ना एकटं लढू एवढंच ना एकटं लढू कुठं गेलं ते एकटं लढू आलं आम्ही मर्द आहोत आम्ही शिवसैनिक आहोत असा दावा केला होता आता आघाडी करून लढताय म्हटल्यावर हे जे वाक्य पुन्हा ऐकवलं गेलं हे जे वाक्य आम्ही मर्द आहोत आम्ही शिवसैनिक आहोत एकटं लढू यासमोर हे वाक्य जर पुन्हा ऐकवलं गेलं तर काय होईल मग लोक निष्कर्ष काय काढतील एकतर तुम्ही आघाडी करून लढताय म्हणजे तुम्ही जे आहोत म्हणाला होतात ते नाही आहात असाच निष्कर्ष निघेल ना मग या सगळ्या अशा आपल्या अरबट चरबट गप्पांना भाषण म्हणून मांडणारे उद्धव ठाकरे ते ते एक छान भाषण होतं होय मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे तुम्हाला तुमचं घराणंच नाही अहो इथेच तर खरी खोट आहे इथेच तर खरी गडबड आहे आम्ही काय सांगतोय शरद पवार सुप्रिया पवार अजित पवार पार्थ पवार रोहित पवार यांच्या पवार पवार घराण्यामध्ये बाकीच्या लोकांची माती की सक्षना सलगर हकलून लावा याला खाली बसवा जी आपले काय ते त्यांचं नाव पटकन विसरून जातो जितेंद्र आव्हाडला खाली बसवा त्या हा चहा आणायला पाठवा मेहबूबला चहा आणायला पाठवा आणि हे मात्र व्यासपीठावर बसा घरानं घरानं ते हे का म्हणजे मेहबूबचा बाप आमदार नव्हता म्हणून मेहबूबनं चहा सांगायचा जितेंद्र आव्हाडचे पिता कोणी नेता नव्हते म्हणून जितेंद्र आव्हाडांनी खाली बसायचं सक्षना सरगर स्वतःच्या क्षमतेवर येते आहे म्हणून तिनं राहुल गांधी सोबत टाकायचं नाही तो अधिकार फक्त तुमचा या सगळ्या घराण्यांची ही परंपरा आहे आणि अशी असेल ना तर गेली उडत अशी घराणे गेली उडत उद्धव ठाकरेंच्या घराण्यात तरी काय पहिले बाळ ठाकरे त्यानंतर सुषमा अंधारे फार छान सांगतात बघा त्यांच्यात तोडून ऐकणं बरं आहे ना जर त्यांचे तोंडून ऐका राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे मग शर्मिला ठाकरे मग रश्मी ठाकरे मग आदित्य ठाकरे ठाकरे सनसेट कंपनी राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा आदित्य ठाकरे मग राजपुत्र तेजस ठाकरे ते विवियन रिचर्ड्स आहेत मग महाराणी रश्मी ठाकरे आणि बाकीचे काय तुम्ही राजे आणि बाकीचे पोतराजे तुमचे राजांचे घराणे अहो पोतराजा राजा झाला पाहिजे यासाठीचा जो क्रम सुरू आहे ना यासाठीचं जे राजकारण सुरू आहे ना ते राजकारण चालणं आवश्यक कसला घराण्याचा अभिमान सांगताय आणि ते काय बोलले ते काय बोलले यापेक्षा तुम्ही कसे बोलता हे फार महत्वाचं आहे ती मध्ये संजय राऊतांनी एक मुलाखत घेतली होती तुमची त्यात तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ना म्हणजे ऑफकोर्स असं उत्तर देऊन जरा ते एकदा बघून घ्या बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते ऑफकोर्स अर्थात ते शिवसेना शकत नाही कोणी कळलं ना काय ते म्हणजे आपल्यालाच विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरं काय आहे त्याची हे आपल्याला कळत नाही आणि त्यांनी सांगायचं की लोकांच्या वरती टीका करायची त्यांनी लोकांना वाईट म्हणायचं उद्धव ठाकरे साहेब तुम्ही नेहमी म्हणताय ना होऊन जाऊ दे चर्चा होऊन जाऊ दे चर्चा तर एकदा होऊनच जाऊ दे ना चर्चा या विषयाची तुमचीच सगळी भाषणं काढली ती कोणता कोणता रडकुंडीचा घाट पुन्हा ते लाकूडतोड्याची गोष्ट कापूस कोंड्याची गोष्ट अशा गोष्टी सांगून भाषण करून असंबद्ध बोलून आपण जो काही गोष्ट घडवून आणली आहे ना त्या सगळ्याच्या नंतर तरी कळायला सुरुवात होते की हे सगळं जे होत आहे जे मांडलं जात आहे ते उद्धव ठाकरे फक्त टीका टिप्पणी करण्यासाठीच बोट मोडण्यासाठीच वाटोळं होऊ दे रे तुझं म्हणण्यासाठीच हे सगळं चाललंय उद्धव ठाकरेंनी अशा अनाठाई टीका करून स्वतःच्या विषयीचं लोकातील मत खराब करून घेऊ नये एवढंच नमस्कार